आता तू सिलेक्ट कर हा कुठली ही की ही कुठली चांगली आहे मॅम नकोय मेरी स्पेशल ज्वेलरी आहे फक्त तुझ्यासाठी राजवीर राजवीर अरे तू तरी सांग तिला ती मग ना ऐकतच नाहीये माझं तुला काय वाटतं ही चांगली वाटेल का हा तू सांग ना तिला घ्यायला ए मयुरी बाळा घे ना मला वाटतं की तुला दोन्ही आवडेल पण तुझी चॉईस आहे तू सांग ही की ही तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का अगं मयुरी मी मला काही ऐकायचं नाहीये तुमचं मी तुम्हाला मगास पासून सांगते मला काही नको आहे आम्हाला कसलीच गरज नाही तरी पण का ऐकत नाहीये तुम्ही माझं आमच्यावर उपकार करून त्या कर्जाखाली दाबण्याचा प्रयत्न करताय का तुमचा मुलगाही तेच करतोय त्यांना मी हजार वेळा सांगितलं माझ्या लग्नाची तयारी करू नका आम्हाला गरज नाहीये पण नाही ऐकायचंच नाहीये माझं शेवटी तुमचा मुलगा आहे ना तो सगळे तुमचेच गुण त्यांना पण चटक लागली आहे तुमच्या सारखी उपकारांच्या नावाखाली पैशाचा मास करून दाखवायची मग समोरच्याला हवंय की नकोय गरज आहे की नाही काही बघायचं नाही का तर तुम्हाला उपकार करून मोठं व्हायचं असत पण हे सगळं बंद करायचं आमचा स्वाभिमान रस्त्यावर नाही पडलाय आणि तुमच्या मुलालाही समजवा सतत चांगुलपणाचा आव आणून रणशिंगेंच्या प्रत्येक संकटात धावून येण्याची काहीही गरज नाहीये तुम्ही यामिनी सराफशी बोलतायत माझ्या मम्माशी बोलताय ह्याच तरी भान असू द्या सॉरी मम्मा तुम्हाला नकोय ना मी तुमच्या आयुष्यात नकोय ना तुम्हाला कुठली माझी मदत मग ठीक आहे आजपासून सगळं बंद तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालत्या निघा हो निघतेच आहे मी पण थांबणार नाहीये इथे सॉरी सर पण तुम्हाला अजून त्रास झालेलं मला नाही बघवणं म्हणून हे करावं लागतंय अगं बोल की मयू अगं काय झालं
वर खोलीत गेली आणि वाचच गेली तुझी, लागलीच निघालीस, काय झालं काय वर? नाही काही नाही. अगं मग एवढ्या घाई घाईत का निघालो? बोल की ग. ते शालू बद्दल विचारत होते म्हणून मी. शालू बद्दल होय मग काही महत्वाचं नाही विचारले. बजा चल रे, गिफ्ट ठेवायला मदत कर चल. काय आबा आमचीच वाट बघत होता काय? हा तुमचीच वाट बघत होतो. त्यांना हजार वेळा सांगितलं माझ्या लग्नाची तयारी करू नका, आम्हाला गरज नाहीये, पण नाही ऐकायचंच नाहीये माझं. शेवटी तुमचा मुलगा आहे ना तो, सगळे तुमचेच गुण. त्यांना पण चटक लागली आहे तुमच्यासारखी उपकारांच्या नावाखाली पैशाचा मास करून दाखवायची. I'm sorry, mama. मला खरंच माफ कर. या मिस मयुरी जे काही बोलल्या त्याच तुला खूप वाईट वाटलंय माहितीये मला. माझ्यामुळे तुला हे सगळं ऐकून घ्यावं लागलं. रिअली सॉरी. मला तर कळतच नाहीये ह्या मिस मयुरी अशा वागूच कशा काय शकतात, कशा काय त्या तुझ्याशी असं सगळं बोलल्या. मयुरी मला जे काही बोलली त्याचं दुःख नाहीये मला. मला फक्त काळजी आहे ती माझ्या मुलाची. खूप साधा आहेस तू. तुला सगळ्यांसाठी सगळं करायचं असत, पण जग तसं नाहीये ना. तुझं मयुरीवर प्रेम असताना ती दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करते. ते सगळं स्वीकारून तू तिच्या आनंदासाठी तिच्या लग्नाची तयारी करत होतास. पण जर एखाद्याला तू आयुष्यात नकोच असशील तर त्याला काय करणार? बघितलंस ना कसं वागली ती, कसं बोलली, ऐकलंस ना तू? अरे तू कुठल्या भावनेने तिच्यासाठी ही सगळी तयारी करत होतास आणि ती या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार करत होती. राजवीर बेटा मला फक्त एकच गोष्ट माहितीये की जगात आपण ज्याला खूप मनापासून प्रेम करतो, जो आपल्या सगळ्यात आवडता असतो ना, तोच आपल्याला सगळ्यात जास्त दुःख देऊन जातो. आणि आय कांट सी यू लाईक दिस, आय कांट सी यू हर्ट. मी नाही बघू शकत तुला एवढ्या त्रासात एवढ्या दुःखात. अजित प्लीज प्लीज तुला रिक्वेस्ट आहे, मयुरीच्या बाबतीत सगळं इथेच थांबव. आणि हे तुम्हा दोघांसाठी दोघांसाठी बरं आहे. राजवीर तुला कळतंय ना मी काय बोलते ती? काय बोलली हे महत्वाचं नाहीये जोजो, पण इतक्या रागाने बोलताना तिच्या डोळ्यात राजवीर साठी प्रेम होत. आणि हा राजवीर तो ही मयुरीचाच विचार करतोय याच टेन्शन आलंय मला. तिचं तर आता मॅरेज होणार आहे, सगळं फिक्स आहे. नाही जोजो, आपल्याला शांत बसून चालणार नाही. त्या मयुरी आणि बजाचं लग्न होईपर्यंत आपल्याला सावध राहायला हवं. आमच्या बाजाजी रावांचा पायगुना समजा म्हणजे माझ्या नातवानी लग्नासाठी होकार काय दिलाय? सराफानी नुसता असा मदतीचा हातच पुढे करायचं ठरवले. आता तुला सांगते रणसिंगांच्या घरावर असा पैशाचा धो 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 पाऊस पडणार.
आणि तुला सांगते खेळवणीला सराफनी एवढी जय्यत तयारी केली होती. नाही सराफ कधीच काही कमी पडू देत नाही. पुरं झालं सराफांच कौतुक. सराफ सराफ काय सराफ रणशिंग्यानी कमी केलाय काय रक्त वाहिलंय त्यांच्यासाठी. माझ्या बजरंगाने स्वतःचा जीव दिलाय त्यांच्यासाठी. काय मग सॉरी एकदम खुश दिसते. आजचा दिवस लय भारी होता एकदम सॉलिड. म्हणजे काय आजचा दिवस म्हणजे सॉलिडच आहे. तुझे मित्र आले होते तुम्हाला भेटायला आज तुमच्यासाठी. कोण कोण मित्र? अहो असं काय करताय जावय बापू. ते म्हणाले जीवलग मित्र आहेत तुमचे म्हणून. ओळखलं का? आले 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 काय डोक्यात? अरे तुला सांगते दादा वक्त तालुकाच आमच्या बजाजीरावांचा जीवलग मित्र आहे. किती मान आहे म्हणून सांगते आमच्या बजाजीरावांना तुला. हा म्हणजे काय अभिमानाने घेण्यासारखं नाव आहे त्याच. गावचे अमिताभच आहेत ते. अहो मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? मी म्हणलं त्यांना थांबा म्हणून. मी म्हणलं आमच्या जावई बाबूंचे जीवलग मित्र आहेत तुम्ही ते जेवणच जा. नाही नाही आमचं बाजाजी रावांकडच काम आहे आम्ही त्यांनाच भेटणार मॅडम. आणि आपलं सारखं त्यांचं बाजा कुठे बाजा कुठे. मी त्यांना म्हटलं त्याला ते टेन्शन मध्ये आहेत त्यांना गुंडांनी लुटलंय. त्यांच्याकडचा किमती शालू चोरीला गेलाय तेव्हा त्यांची मनस्थिती चांगली नाही सांगितली त्यांना. हा ते मित्र वय. हा त्यांना मी भेटतो की नंतर. आजे भूका लागली चला की हो माझ्या घाबरत काय. मी तोडून म्हणलं गुंड आले होते म्हणून. मी म्हणलं मित्र आले होते तुमचे. हे बघा हे बघा हे त्यांनी आणून दिले इकडे. रिकामा बॉक्स काय बजाजीराव कोलते पाटील हो चोरीला गेलेला शालू परत कसं मिळेल? नक्की चोरीलाच गेला होता ना दादा. काय म्हणायचंय का तुला? आमचा बजाजीरावनी यो शालू इकला की काय? उगाच बदनाम करायचं नाही माझ्या नातवाला सांगून ठेवते. अरे तुला लग्नाला हिरो होता म्हणून काही बोलशील माझ्या नातवाला? आम्ही पुराव्याशिवाय काय बी बोलत नाही. ब्युटी इकडे जरा सांग या परमप्रतापी बजाजीरावांची कीर्ती. मी काल बोल 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 घाबरू नको बोल. मी काल बघितलं येताना की बजाला काही गुंड मारत होते आणि मग स्वतःहून चालू दिला. खोटं बोलते
खोट बोलते ही पोरगी, ही पोरगी काय भी बोलल आणि तुम्ही समजी हिच्यावर विश्वास ठेवणार वय? हा खोटच बोलते, ही खोटच बोलते, ते काय बी नाही, ही आबांच कटकार असताना ही लगीन होऊ नये म्हणून ही सगळंय ना कटकारस्थान का रचलंय त्यांनी, कारण एवढा चांगला जावे मिळतोय ना त्यासनी, म्हणून हे समजत सगळं चाललंय यांचं कटकारस्थान. माझ्या बायकोचाच दिलाय ना का दुसऱ्याचा दिलाय? अरे असं मी तो शालू फुकटातच मिळाला होता, त्यात काय एवढं? आणि त्या शालूवर फकस्त माझा अधिकार आहे म्हणून दिला मी परस्पर, काय बिघडलं? अरे मुर्द्या मुर्द्या, तुला शालू इथं असं वाटलं कसा? एक शब्दांनी मयूला सांगायचं होत, तिने स्वतःच्या हाताने आणून दिला असता आणि म्हणाली असती फेड तुझं कर्ज, पण तू का असं वागलास? आधी आधी ह्या देव माणसाच्या पायावर पायावर डोसक ठेव त्याच्या, ठेव ना. अजय, या माणसानं जावयाचा अपमान केलाय ते बी समजा चाळी समोर, या अपमानाची परतफेड यासनी करावीच लागेल. तुझ्यात तर सोडणारच नाही. मयुरीचं लग्न एका चोराशी लावायचं नाही आम्हाला, एवढे हतबल आहोत आम्ही. गप या चाळीच्या बाहेर निघून जायचं, नाही तर स्वतःच्या पायाने इथे येऊ शकणार नाही अशी हालत करेन, कळलं? चले परत तिथं पाऊल ठेवलंस ना तर तंगड तोडीन मी तुझ, उडता पाडीन स्वतःच्या हाताने जीव घेईन. राजू सर, ते चुकले, माझ्यासाठी फक्त तुम्हीच योग्य जोडीदार आहात. राजवीर सर, हा लास्ट वाटत, मी सांगतो मी हिचा होणारा नवरा. राजवीर सर, मी स्वतःहून बजाजशी लग्न करायला तयार.
त्यांना हजार वेळा सांगितलं माझ्या लग्नाची तयारी करू नका, आम्हाला गरज नाहीये, पण नाही, शेवटी तुमचा मुलगा आहे ना तो, सगळे तुमचेच गुण. त्यांना पण चटक लागली आहे तुमच्यासारखी उपकारांच्या नावाखाली पैशाचा मास करून दाखवायची. का असं केलंस तू देवा, का केलंस तू असं? आमचं एकमेकांवर इतकं प्रेम असूनही आम्हाला दूर ठेवण्यातच आनंद मिळतोय ना तुला? असं काय मागितलं होतं मी तुझ्याकडे? केवढं प्रेम केलं मी मिस मयुरी, काय तर म्हणे लग्नाच्या गाठी वर स्वर्गात बांधल्या जातात. पण आज एक गोष्ट मला कळली देवा, काही गाठी तू फक्त तोडण्यासाठी बांधतोस. पण आता पास आजपासून मी मिस मयुरींच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही.